नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणातला हा दुसरा भाग आहे. पहिला भाग आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण सिंपली 9वी आणि 10वीचे पायथागोरसच रूल वापरलेला आहे. काटकोन त्रिकोण आला ना म्हणजे पायथागोरसच रूल वापरणार. आता त्याच्यामध्ये कसा वापरायचा आहे, काय वापरायचं आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते जाऊन एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल. 9वीला आणि 10वीला पायथागोरस थेरम आहे. त्याची व्हॅल्यू सोडून आपण कुठली तरी नवीन करणार नाही आहोत, तेच एक्सप्लेन करणार आहे मी. फक्त फास्ट करायचं आहे तुम्हाला, तुमची सॉल्विंग जी आहे ती फास्ट झाली पाहिजे, तर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तर आत्ता आपण पायथागोरसशी रिलेटेड काही क्वेश्चन आहेत, तर ते क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू, मग लेक्चर संपेल. ओके, टाईम न वेस्ट करता आपण डिरेक्टली क्वेश्चन्सवरती येऊयात. एका शिडीचे भिंतीपासूनचे जमिनीला टेकवलेले टोक 5 फूट अंतरावर आहे व दुसरे टोक जमिनीपासून 12 फूट अंतरावर आहे, तर शिडीची लांबी किती? म्हणजेच काय, बघा इथे एक बॉल आहे म्हणजे एक भिंत आहे. त्यांनी सांगितले की एक शिडी आहे, ती त्या बॉलला चिटकवून ठेवलेली आहे, अशी टेकवून ठेवलेली आहे. तर त्या भिंतीपासून जे जमिनीला टेकवलेले टोक, म्हणजे हे वालं जे टोक आहे, त्या शिडीचं हे वालं टोक, हे जमिनीपासून किती अंतरावर आहे? 5 फूट अंतरावरती आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसरे टोक जमिनीपासून 12 फूट उंचीवरती आहे. तर हे नाही दिले, हे दिलेलं आहे जमिनीपासून त्या दुसऱ्या शिडीचं दुसरं टोक किती उंचीवरती आहे? 12 फूट उंचीवरती आहे. तर शिडीची लांबी किती, म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. आता ही 90 डिग्री असतात ना, 90 अंश असणार तिथे कोण, तिथे 90 का असणार? एक जी भिंत आहे ती जमिनीवरती ठेवली आहे, म्हणजे ती काय असणार, लंबत असणार, ती एक्झॅक्टली लंब असणार ना जमिनीला. म्हणजेच कोण कितीचा बनेल? 90 अंश. 90 अंश म्हणजे कुठला? काटकोन बनेल, काटकोन त्रिकोण बनेल. काटकोन त्रिकोणात काय वापरणार? पायथागोरस. तर पायथागोरसचा रूल काय असतो? वर्ग कोणाचा? कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट 13 आहे ना. तुम्ही 13 इथे कुठे आहे का, याला 13 फिक्स करा. किंवा सर आलं कसं रूल? हे नंबर्स मी एवढ्या वेळा बघितले आहेत ना की मला ह्यांचे रिलेशन्स लगेच कळले आहेत. 12 आणि 5 जर कुठल्या काटकोनात आलं तर दुसरा आन्सर 13च असणार. म्हणजेच कसं सॉल्व कसं केलं बघा. आता याची किंमत मला काढायची एक्स ना, तर मी काय करणार, एक्सचा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, म्हणजे किती होणार, 169. 169 आली तुमची एक्स वर्ग. मग तुम्हाला एक्सची किंमत काढायची, म्हणजे काय करणार, वर्गमूळ करणार. तर हे कोणाचं आन्सर आलं? 13. म्हणजे तुमचं आन्सर आलं करेक्ट 13. म्हणजे 13 करेक्ट आन्सर आले. कळलं आहे सॉल्व कसं केलं? कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल. आणि आधीची पण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी अजून एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, चलो पुढे जाऊयात. पुढचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत का, हे अशाच टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला येतात. शिडी लावलेली आहे किंवा घसरगुंडी आहे किंवा काहीतरी वॉलला भिंतीला टेकून उभं केलेलं आहे, पोलला टेकून उभं केलेलं आहे, लाईटीच्या खांबाला टेकून उभं केलेलं आहे, असेच क्वेश्चन्स येतात का? लाईटीचा खांब पण जमिनीवरती ठेवला आहे, म्हणजे तो काय 90 अंशातच असणार आहे. तो अशाच प्रकारे सॉल्व करणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 12 फूट उंचीवरती आहेत. म्हणजे एक बाग आहे, बागेमध्ये काय दिलेलं आहे, घसरगुंडी आहे. मग घसरगुंडीची जी फळी आहे आणि शिडी आहे, शिडी म्हणजे घसरगुंडीवरती चढणार आणि फळी म्हणजे जिथून तुम्ही स्लाईड करणार, ते जमिनीपासून किती उंचीवरती आहे? 12 फूट उंचीवरती आहे. म्हणजे त्याची डायग्राम कशी बनेल? तर बघा, हे एक पोल काढतो मी, ही तुमची जमिनीवरची ती फळी झाली आणि ही झाली तुमची शिडी, म्हणजे इथून तुम्ही चढणार आणि तिथून खाली उतरणार. आणि हा त्रिकोण बनणार, बघा तुमचा हा त्रिकोण बनणार का, हे जमिनीपासून 12 फूट उंचीवरती आहे ना. म्हणजे हा एक पोल असतो मधी, त्या शिडी आणि त्या फळीच्या मध्ये पोल असणार, तो काय असणार, जमिनीला 90 अंशाचा कोण करणार, म्हणजे इथे 90 अंश असणार. त्यांनी काय सांगितलेलं आहे, फळी आणि शिडी म्हणजे 12 फूट उंचीवरती आहे, म्हणजे ही किती दिले, 12 फूट दिले. ओके, व जमिनीवर तिरकस उभ्या आहेत. ओके, म्हणजे जमिनीवरती त्या तिरकस उभ्या आहेत, ते दिसलं आपल्याला. त्याच्यापुढे बघत, फळीची लांबी 15 फूट व शिडीची लांबी 12 फूट. आता ही फळी आहे, तर ह्याची लांबी 15 फूट आणि ह्याची लांबी किती आहे, 13 फूट दिलेली आहे. ओके, फळीची लांबी 15 फूट आणि शिडीची लांबी 13 फूट दिलेली आहे. तर असल्यास शिडी व फळी हे जमिनीवरती टेकवलेल्या टोकांचे अंतर, म्हणजे ही जी शिडी आहे याचं जमिनीवरती टोक टेकवलेलं टोक हे आणि शिडीचं जमिनीवरती टेकवलेलं टोक म्हणजे हे, यांच्यामधलं अंतर किती, म्हणजे तुम्हाला ही किंमत काढायची आहे. तर काय करणार, ह्याच्यामध्ये 2 त्रिकोण झाले बघा, ह्याच्यामध्ये 2 त्रिकोण झाले, म्हणजे इथे पण मी काहीतरी देतो, इथे आता मी काहीतरी ए बी सी डी देतो, इथे दिला ए, इथे दिला बी, इथे दिला सी आणि इथे दिला डी. म्हणजे तुम्हाला बी डीचं पहिलं अंतर काढावं लागेल, मग तुम्हाला बी सीचं अंतर काढावं लागेल. तर काय करणार बघा, इथे 13 आहे आणि इथे 12 आहे, मगाशी मग इथे काय येणार, 5 येणार ना. तुम्हाला सर कसं आलं, मगाशीच आपण बघा ना इथे सॉल्व केलं, 5 दिलंय, 12 दिलंय, तर दुसरं काय असणार, 13. मग इथे 12 दिलंय, इथे 13 दिलंय, तर तिसरं काय असणार, 5. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पायथागोरस वापरा डायरेक्ट, तुम्हाला कळेल. पायथागोरस वापरला म्हणजेच काय होणार, हा 90 अंश म्हणजे हा 13 असणार, 13चा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक x चा वर्ग. आपली ही व्हॅल्यू म्हणजे किती येणार, x. तर 13चा वर्ग 169 169, हा 12चा वर्ग 144 बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला, त्याला ह्या साईडला घेऊन या, तर वजा होणार, म्हणजे 144 बरोबर x चा वर्ग. 169 वजा 144 किती येणार, 25.
पंचवीस म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजे एक्सची किंमत किती आली पाच, म्हणजे याची किंमत किती आली पाच. आता तुम्ही इथे कुठला रूल वापरणार, तर इथे जो रूल वापरायचा ना, इकडे मला तरी असं वाटतं की इथे आन्सर सात बारा आणि इथे नऊ येईल असं वाटतंय मला आन्सर आहे का, की तिथे आन्सर नऊ येण्याचे चान्सेस. आता नऊ कसं येणार ते पण मी तुम्हाला सांगतो, किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करा. बघा पंधराचा वर्ग अधिक बरोबर बाराचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग, याची पण किंमत काढायची तुम्हाला, त्याला पण एक्स माना. तर पंधराचा वर्ग किती होणार आहे दोनशे पंचवीस, बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वजा होणार ह्या साईडला येऊन आणि एक्सचा वर्ग. तर बघा दोनशे पंचवीस मधून एकशे चव्वेचाळीस गेले किती राहिले एक्क्याऐंशी बरोबर एक्सचा वर्ग, तर एक्सचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी, तर एक्सची किंमत किती आली नऊ, म्हणजे याची किंमत किती आली नऊ. पाच अधिक नऊ म्हणजे हे टोटल ना, पाच अधिक नऊ किती होणार चौदा, इथे चौदा आहे का, ते आलं तुमचं करेक्ट आन्सर. पण मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं इथे नऊ आलेलं, तर ते आलं कसं ते तुम्हाला सांगतो. तर बघा ही व्हॅल्यू पंधरा आहे, त्याच्यानंतर ही बारा आहे, तर कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे ना, परत तीनच्या फरकाने कमी होणार आहे. म्हणजे एका गुणोत्तरात मिळणारे नंबर, म्हणजे समजा एक नंबर तर त्यांनी सहा दोन दिला आहे, दुसरा नंबर तर चार असेल तर तिसरा नंबर सहा असणार, असे गुणोत्तरामध्ये काहीतरी नंबर दिलेले असतात. तर समजा एक कर्णाचा नंबर दिला आहे पंधरा, त्याच्यानंतर दुसरी बाजू दिलेली आहे बारा, तर तिसरी बाजू असणार नऊ, कारण सर्वात मोठी व्हॅल्यू कर्णाची असणार, एवढं लक्षात ठेवा, सर्वात मोठी व्हॅल्यू कर्णाची असणार. समजा कधी कधी त्यांनी जर वेगळे नंबर्स दिलेले असतील, तर सतरा दिलेला असेल अजून पंधरा दिलेला असेल आणि तेरा दिलेला असेल, असे पण क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट पायथागोरस वापरा ते कळेल. इथे पंधरा पण आहे, इथे बारा पण आहे, इथे नऊ. आपलं प्रमाणाचं गुणोत्तराचं रूल जरी वापरला तरी चालेल, एका सेम रेशोमध्ये असतील तोवाला रूल, किंवा डायरेक्ट पायथागोरस वापरा ना, नवीन करायची काही गरजच नाही आहे. चलो पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात. पुढचा क्वेश्चन पण इझी आहे, वेगळं काहीच नाही आहे याच्यामध्ये. बघा काय केलेलं आहे इकडे, पुढीलपैकी पायथागोरस त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट कोणते. आता हा जो क्वेश्चन दिला ना, ह्यांनी त्याच्यामध्ये विचारलं की पायथागोरसचे त्रिकूट, त्रिकूट म्हणजे काय माहिती आहे का, असे तीन नंबर्स जे पायथागोरसचा रूल फॉलो करतात. आता रूल फॉलो करतात म्हणजेच काय, तर मी तुम्हाला रूल सांगतो काय असतं. त्रिकूट म्हणजे असे नंबर्स, असे तीन नंबर्स, बघा ह्याच्यात पण तीन नंबर्स आहे, ह्याच्यात पण तीन नंबर्स आहे, ह्याच्यात पण तीन नंबर्स आहे, इथे पण तीन नंबर्स आहे, तर तीन असे नंबर की ज्याचं त्रिकूट फाइंड आउट कसं करायचं. तर त्रिकूट असं फाइंड आउट करणार की जो मोठा नंबर आहे ना त्याचा मी वर्ग करणार तर मला एक नंबर मिळेल, आणि दोन जे लहान नंबर आहेत त्यांचा पण वर्ग करणार, वर्ग करणार आणि त्या दोन्ही वर्गांची बेरीज करणार, तर ती बेरीज केलेला नंबर हा मोठ्या नंबरच्या वर्गा एवढा जर असेल तर तो त्रिकूट असतो, नाहीतर नसतो. बघा आता इथे पंधरा आहे, पंधराचा वर्ग किती येणार दोनशे पंचवीस, बाराचा वर्ग किती येणार एकशे चव्वेचाळीस, म्हणजे ही मोठी संख्या आहे ना, तर मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज. मोठ्या संख्येचा वर्ग पंधराचा वर्ग किती येणार दोनशे पंचवीस, बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि पाचचा वर्ग पंचवीस. एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस किती येणार एकशे एकोणसत्तर, ते इक्वल नाही आहेत. म्हणजे बघा इथे दोनशे पंचवीस येणार आणि इथे एकशे एकोणसत्तर, हे एकमेकांना इक्वल नाही आहेत. इथे ट्राय करूयात अठराचा वर्ग. आता अठराचा वर्ग किती येईल, अठराचा वर्ग ना तीनशे चोवीस येईल, तीनशे चोवीस, म्हणजे तीनशे चोवीस इथे आलं बरोबर. पंधराचा वर्ग दोनशे दोनशे पंचवीस आणि आठचा वर्ग किती येणार एक्क्याऐंशी, यांची बेरीज करा, यांची बेरीज तीनशे चोवीस येणार आहे का, नाही येणार आहे. बघा इथेच दोनशे पंचवीस आहे, इथेच दोनशे चोवीस आहे, म्हणजे इथे जर नव्याण्णव असतं तर ॲड झालं असतं, म्हणजे दोघे एकमेकांना इक्वल नाही आहेत, इक्वल नाही आहेत. इथे बघा पुढे वीसचा वर्ग, वीसचा वर्ग किती येणार चारशे येणार आहे. इकडे बाराचा वर्ग, बाराचा वर्ग किती असेल सॉरी सोळा आहे ना, सोळाचा वर्ग किती असणार दोनशे छप्पन्न अधिक बाराचा वर्ग किती असणार एकशे चव्वेचाळीस, यांची बेरीज करा, सहा आणि पाच शून्य, इथे परत शून्य आणि इथे चार, येस, म्हणजे चारशे बरोबर चारशे, हे उत्तर करेक्ट आहे. म्हणजे हे तुमचं पायथागोरसचं त्रिकूट आहे. तुम्ही बोलाल मग चौथी व्हॅल्यू का नाही काढली, एक आन्सर मिळालं ना इकडे, तर चौथं व्हॅल्यू काढायची काही गरजच नाही आहे. इन शॉर्ट तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, तर त्रिकूट म्हणजे मोठ्या नंबरचा वर्ग बरोबर दोन लहान नंबरचा वर्ग करणार मग बेरीज करणार, बेरीज करून वर्ग नाही करणार, नीट लक्षात ठेवा, बेरीज करून वर्ग नाही करणार, वर्ग करून बेरीज करणार आहे, याचा अर्थ असा आहे. नाही मुलं म्हणतात की सर तुम्ही आधी बेरीज करायला सांगितलेली, तुम्ही ते रूल सांगितलेला, आम्ही तो फॉलो केला, आमचा आन्सर नाही आलं, ब्ला 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 ब्ला, तसं नाही करायचं आहे. ओके म्हणजे हे कळलेलं आहे, हे पण कळालं असेल तुम्हाला. ह्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, शिडीसारखे असतात, घसरगुंडीसारखे असतात, फळीचं डिस्टन्स दिलेलं असतं. हे मी जो रूल सांगितला ना हा पण तुम्ही फॉलो करू शकता का, की एकाच प्रमाणात असतील तर, एकाच प्रमाणात असतील तर, म्हणजे बघा इथे कर्ण मोठा असतो, कर्णाच्या नंतर जर पहिली बाजू एका प्रमाणात दिलेली असेल तर त्याचं पुढच्याचं आन्सर पण तीन असतं. आता समजा मी इथे एक ट्रायंगल काढतो परत, आणि इकडे मी पंचवीस देतो आणि इकडे मी वीस देतो, ओके तर सेम प्रमाणात आहेत ना. बघा ना पंचवीस आहे मोठी व्हॅल्यू, त्यानंतर इथे किती येणार आहे वीस, त्याच्यानंतर मग इथे किती असेल पंधरा असेल ना. ट्राय करून बघा आन्सर करेक्ट येतं का. पंचवीसचा वर्ग किती येणार आहे सहाशे पंचवीस, ओके वीसचा वर्ग किती येणार आहे तर चारशे,
अधिक 15 वर्ग किती येणार आहे 225, बेरीज करा 625 बरोबर 625, करेक्ट आली ना व्हॅल्यू, हे करेक्ट आली ना व्हॅल्यू, म्हणजेच सेम रेशोमध्ये असलेला रूल पण तुम्ही फॉलो करू शकता. नीट लक्षात ठेवा का, सेम रेशोमध्ये असलेला व्हॅल्यू पण तुम्ही फॉलो करू शकता, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मोठी व्हॅल्यू असते कर्णाची व्हॅल्यू, ॲज इट इज. समजतं आहे? एक्झामला पण असेच क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, एक्झामसाठी प्रिपेअर राहा. तुम्ही जर एक्झाम दिली तरच एक्झाम क्लिअर होणार आहे, नाही तर तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यापासून कोणी वाचू नाही शकत. म्हणजे तुम्हाला काय करणार, तुम्ही येणार अटेम्प्ट करणार, कधी एक्झाम होती आहे कधी एक्झाम, आत्ता सिरियसली कोणी घेत नाही आहे स्टडीला, ज्याला त्याला बघाव त्याला राजा महाराजासारखं राहायचं आहे, प्रत्येकाला खूप जास्त पैसा कमवायचा आहे, खूप हे करायचं आहे, पण काम करायचं नाही आहे, मेहनत करायची नाही आहे, नो, काहीच करायचं नाही आहे, फक्त पैसा कमवायचं. पण कसं, मला नाही माहिती, माझ्याकडे आलं पाहिजे. कसं येणार, येणारच नाही आहे. स्ट्रगल करा, मेहनत करा, तरच होणार आहे. अदरवाईज कोणी तुमच्या झोळीत आणून पैसे किंवा काही टाकून जाणार नाही आहे की घे बाबा ऐश कर, असं होणार नाही आहे. प्रत्येकाला स्ट्रगल करायचं आहे, स्ट्रगल एक्झामसाठी करा, म्हणजे तुमचं सिलेक्शन तरी होईल ना. कळते? प्रत्येकाला स्ट्रगल करायचं आहे, स्ट्रगल कराल तरच तुम्हाला अचीव मिळेल, नाही तर फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नाही राहत. समजतं आहे? बऱ्याचशा गोष्टी ज्या फुकट मिळालेल्या असतील त्याची किंमत नसते. लिटरली तुम्ही पण बघा ना, तुम्हाला कुठली फुकट मिळालेली गोष्ट असेल त्याची किंमत जास्त ठेवत नाही. तुम्ही जे स्ट्रगल कराल, मेहनत कराल, तर जी गोष्ट अचीव कराल त्याची तुम्हाला किंमत राहणार आहे. ओके, तर ही एक्झाम पण क्लिअर करण्यासाठी तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढ्या लवकर किंवा तेवढ्या जास्त एफर्ट्सने तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ॲज सिम्पल, याच्यापेक्षा जास्त मी काय बोलणार नाही आहे. हे टॉपिक्स आहेत काटकोनचे. काटकोनचा अजून एक टॉपिक आहे, तो आपण घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि बाकीचे पण ओव्हरऑल आपण संपूर्ण गणित हे आपण आपल्या चॅनलवरती कम्प्लीट करून घेणार आहोत. तर त्यांचे पण व्हिडिओज आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत घरी स्टडी करा, एक्झामची प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.